Cosa hai, Cibot? Ai, mlate kakak Naila lek jauh ka. Nai, nai. मम्मी माझं चुकलं, मला माफ करा प्लीज. या जगाच्या पाठीवर कुणी एक असा माणूस नाही जो मम्मीसाठी नॉट रिचेबल राहतो. सो मम्मीशी नडतो तो नॉट रिचेबल होतो. आता तू नाही, तुझ्या मुलाची बारी. नाही नाही, मी परत काही चूक नाही करणार. आता फक्त वॉर्निंग दिली, याच्या पुढे नाही नाही काही काही करणार नाही. उडवून टाकेन. हॅलो हॅलो माऊ, माऊ कुठे आहेस तू? माऊ काय रे विजू, हा कुठला नंबर आहे? माऊ ते जाऊ दे ग तू. माऊ बर बोल, काय झालं ग? माऊ तू लवकर हॉस्पिटलला निघून ये. काय रे काय झालंय? माऊ आईला ऍडमिट केलं. अरे पण आता मी निघाले तेव्हा तर. माऊ काय झालंय, अचानक आईला कसं तरी व्हायला लागलं आणि मी घाबरलोय. माऊ तू लवकर ये ना, इथे आईला ऍडमिट केलं. मला कळत नाहीये माऊ. माऊ हॅलो, आई बरी होईल ना ग? हॅलो सावकाश, आई सावकाश. माऊ किती वेळ? सॉरी, अरे मला जर डॉक्टर आईच सकाळी सिटी स्कॅन केलं होतं, त्याचे रिपोर्ट आले का? एनिथिंग सिरियस? येस, त्यांच्या ट्युमरची वाढ झाली आहे. आपण थोडा तरी उशीर केला ना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. आपल्याला आजच ऑपरेशन करावं लागेल. तोपर्यंत तू बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. बघ तू टेन्शन नको घेऊस ग, आपल्या आईला काही होणार नाही, शांत हो. कस्तुरी प्लीज काळजी नको करूस. हे बघ, तुझा जर चेहरा असा बघितला आईने तर आईला सुद्धा वाईट वाटेल ना, ती घाबरेल. काय झालं डॉक्टर, अजून ऑपरेशन सुरू नाही झालं का? डॉक्टर गुप्ता आले की आम्ही लगेच ऑपरेशन सुरू करू. अगं मोठे न्यूरोसर्जन आहेत, सौरभ नाही आहे ना म्हणून त्यांना बोलवलंय. त्यांची बेसिक ट्रीटमेंट सुरूच आहे, तुम्ही काळजी करू नका. विश्व बाबांना कळवलं होतंस का रे? हा त्यांना फोन केला होता. ते माऊ लक्ष्मी कुठे? बाबा आईला आताच ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. मला तिला भेटायचं होतं ग. बाबा आता नाही हो भेटता येणार, तुम्ही काळजी करू नका. बाबा आईला काही नाही होणार. मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं, तिला माहित पण नाही काय झालंय ते, सांगितलं पण नाही आपण. पण बाबा तिला कारण सांगितलं असतं तर तिला अजून टेन्शन आलं असतं की नाही, म्हणून नाही सांगितलं. ऑपरेशन सुरू झालं का? नाही अजून. डॉक्टर गुप्ता म्हणून एक न्यूरोसर्जन आहेत, त्यांची वाट बघतात. बरं माऊ तू कामावर सांगून आलेस ना? कुठे गेली रे ही? कधी येणार काय सांगून गेली का? मला नाही माहिती, तिने मला काहीही सांगितलं नाही. आपल्या इथं आई काम करते का आपण हिच्या इथं काम करतो तेच कळत नाही. मला वाटतं आपण उगाच केलं कॉन्ट्रॅक्ट तिच्या बरोबर. मग काय करायला हवं होतं? बाईला कुणाच बोलणं ऐकायला येते, तुझ कि माझ. आता ही पोरगी अशी वागायला लागली
तर कसा भरवसा ठेवायचा हिच्यावर हेच कळत नाही. तू नको ना त्रास करून घेऊस. कसा त्रास करून घेऊ नको सुरू. त्रास होतो डोक्याला. भाईची लई काळजी वाटते मला. आणि ही अशीच वागायला लागली तर कशी काय भाईची जिम्मेदारी हिच्यावर देऊ तेच कळत नाही मला. बरोबर होतीस. तिच्या शांत बसण्यात मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं. मग उगाच विश्वास ठेवला मी तिच्यावर. तुला माहितीये मी तिला प्रत्येक गोष्टीचा जाब विचार सगळं विचार. मग काही बोलली नाही ती. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. आणि बरोबर होतीस तू. तिचं माझ्या बरोबर नसणं हेच माझ्यासाठी योग्य. सुरू मला लय आवडला असत रे. जी पोरगी तुला आवडती तुझा हात तिच्या हातात द्यायला. पण लायकी नाही रे त्या पोरीची. मला लय वाईट वाटत. पण तुला सांगू एक चांगलं झालं. हे सगळं तुला इतक्या लवकर समजलं. आणि आता या कुठल्या पण गोष्टीचा काय पण विचार करायचा नाही. डोकं दुखतं का नाही अजून? जखमबरी नाही झाली ना बाबा तुझी? जास्त विचार करू डोकं अजून दुखायला लागल बाबा. मी बघतीन त्या पोरीचं काय करायचं ते. तू तुझ्या जीवाला आणि डोक्याला त्रास करून देऊ नको. कळलं का? तू पण नको फार विचार कर. डॉक्टर गुप्तांचा फोन लागत नाहीये. पण ते तर येणार होते. आता ऑपरेशन पण करणार. ते लवकर लवकर आले पाहिजे. माऊ आता काय करायचं? डोंट वरी निघेल काहीतरी. मात सिंधू डॉक्टर गुप्ता अगं नाही आलेत ते. पण त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. डोंट वरी. मी काय करू शकतो का? कुठे राहतात ते? त्यांचा पत्ता सांगा मी त्यांना घेऊन येतो. काका अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते येतील खरंच. डॉक्टर डॉक्टर मी पोलीस आहे. मी त्या डॉक्टरांना घेऊन येऊ शकतो. पण माझ्या लक्ष्मीला वाचवा तुम्ही. घरात आम्हाला कुणाला काय लागलं ना ती दिवस रात्र आमच्या बाजूला बसून जाते. एवढे वर्ष तिने संसार सांभाळला आणि आज तिला काय झालं ना तर मी सहन नाही करू शकत. प्लीज तुम्ही तिला वाचवा. मी तुमच्या पाया पडतो. आमचं प्रेम आहे तिच्या. अहो हे काय करताय तुम्ही? आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करू. सिंधू माझ्यासोबत सर. तुम्ही या बरोबर. बसा. मी पाणी घेऊन आलो. माहित नाही म्हणजे माहित नाही म्हणजे काय? पोरगी घरात न गेली. कोणी पण बघितली नाही काय? आपली माणसं पत्ते कुठत बसलीत का घरामध्ये? शिवा काम होते मम्मी ते. मी काम काय? काम एका पोरीवर लक्ष ठेवायचं जमीन तुला? जा तिच्या घरी जा. घरी जा. घरच्या शिवाय कुठंही नसणार ती. घरात न उचलून माझ्या समोर ही तर उभी कर तिला. करतो मम्मी. अशी पोरगी जाती लक्ष नाही. मम्मी तिच्या आईला काही झालं असेल तर? काय होणार आहे काय नाही नाटकं करती नुसती. मी भेटलोय. आजारी असते ती. अरे आजारी असती पण सुरू तू कुठे निघाला? हे बघ मी हॉस्पिटलला चाललोय. मला अर्जंट ऑपरेशन. सुरू तब्येत बरी नाहीये ना तुझी. तू कुठेही जाणार नाहीयेस. मी हॉस्पिटलला जाईन. बिझी असे. इथे घरात थांबलो ना तर उगाच नको त्या गोष्टींवर विचार होतो. अर्जंट आहे. माझी खरंच तिथे गरज आहे. मग खरंच सांगतो. तू हे बघ ऐक. आय एम परफेक्टली फाईन. ओके तू उगाच नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि तू एकटा जाणार नाहीयेस. हा हा गाडी चालवून ये. जा छोट्या बाईला नीट घेऊन जा. कळलं का? गाडीला हात लावायचा नाही सुरू. बरं ठीक आहे चल रे. ओ
सिस्टर 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 ते डॉक्टर आले का? नाही अजून. विजू वेडपट रडू नको, काही होणार नाही आईला. नाही भाऊ, हे सगळं माझ्यामुळे झालं. जर मी घर सोडून जाण्याचा हट्ट केला नसता ना तर आई आज अशी नसती. हेडायस का विजू? हे बघ, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. तू नको ना उगाच तुझ्या मनाला लावून घेऊस. आणि तू तसा रडायला लागलास तर मी काय करायचं? मी एकटी सांभाळू बाबांना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी सांगते ना आईला काही नाही होणार. तू डोळे पूस बरं. डॉक्टर, काही कॉन्टॅक्ट झाला का डॉक्टरांशी? कधी येत आहेत ते? हो, येत आहेत डॉक्टर. सौरभ सर ऑपरेशन करणार आहे. सर, आज जे पेशंट आहेत त्या पेशंटचे रिपोर्ट. थँक्यू. लक्ष्मी लोखंडे. लक्ष्मी लोखंडे म्हणजे कस्तुरीची आई. रिपोर्ट्स पण ह्याच हॉस्पिटलचे आहेत आणि त्याच दिवशीचे ज्या दिवशी मी ऍडमिट होतो. कस्तुरी हॉस्पिटलला आली. सिंधूला माझ्या केबिनमध्ये पाठवा. मला सांग, मी ऍडमिट असताना कस्तुरी आली होती का हॉस्पिटलमध्ये? नाही सौरभ, मी सांगितलं ना तुला. नव्हती आली. आर यू शुअर सिंधू? हो. मग हे काय? तिच्या आईचे रिपोर्ट सिंधू, आपल्याच हॉस्पिटलचे आहेत आणि त्याच दिवशीचे ज्या दिवशी मी ऍडमिट होतो. कस्तुरी आली होती ना हॉस्पिटलला, तू सांगितलं का नाहीस? खोटं बोललीस. ठीक आहे, मला आत्ता ऑपरेशनला जायचं आहे. आपण बोलू यावर नंतर. पण तू जे केलंस ना ते चांगलं नाही केलंस. डॉक्टर, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. आता ते आउट ऑफ डेंजर आहेत. डॉक्टर, थँक्यू. खूप आभारी आहे तुमचं. खूप उपकार झाले आमच्यावर. थँक्यू. आभार मानायचे असतील तर माझे नाही, सौरभ सरांचे माना. मऊ, डॉक्टर सौरभ म्हणजे तुझे सर ना ग? मला ना दोघांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानायचे. एक म्हणजे डॉक्टर सौरभ आणि दुसरे म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली ना पैशाची, देशपांडे. त्यांचे उपकार ना मी कधीच विसरणार नाही.
मम्मी आज जरा जास्तच आनंदात दिसत आहेत. मग का नसतस आहे बाबा. मम्मी आपलं सुरू आहे ना हॉस्पिटल मधनं. जेव्हा घरी आला ना तेव्हा आपल्या संगतच होता. पण ती पोरगी आल्यावर इतळतय का काय पोरग अशी राऊंड राऊंड भीती वाटत होती बघ मला. पण आपलं पोरग दट्टून आपल्या बाजूला उभं राहिलं बाबा. अगदी बेस्ट झालं. शिवा आज ना काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे खाण्यात बघ. झालंच पाहिजे मम्मी. हे सपना सपना काय आता जाऊन बनवतोस का आतमध्ये गोडधोड? हा नाही ते काय एवढं वाकू वाकून बघून राहिलाय. मम्मी ते गोडधोड. हा गोडधोड सगळं लक्षात येत आहे मला. गोडधोड काय मस्करी करता बघती मी खूप दिवस झाले तुझे. ए सपना मम्मी आज जेवणात काहीतरी गोडधोड झालं पाहिजे. एक काम कर गाजराचा हलवा बनव. हा बनवते. हा गाजर हलवा बनव. सुरूला लई आवडतो. हो हा हा जा बनव. गाजर आहेत का? आहेत की मागच्या वेळे सारखं? नाही आहेत. हा जा बनव पटकन. लई आवडतो गाजर हलवा. आवडतो? आवडतो लई आवडतो. फोन लाव सुरू कुठं राहिला ते बघ. अरे छोटा भाई 100 वर्ष आयुष्य तुझा. अरे आला का तू? हे घे शेंगदाणे गुळ खातो का? मला एक प्रश्न विचारायचा. अरे एक काय 100 विचार की. हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा कस्तुरी आली होती का हॉस्पिटलमध्ये? ती कशाला येते? डुंकून सुद्धा बघितलं नाही तिनं हॉस्पिटलकडे. नाही मग त्यानंतर आली होती का? उलट्या काजची पोर येते. ती कशाला येते तुला बघायला? काही आली नाही ती तुला बघायला बिघायला. आणि कशाला इशे काढतोस हे असले? चल मस्तपैकी ना सपनाला सांगितलंय गाजराचा हलवा बनवायला. हात पाय तोंड धुवून घे लवकर तयार हो. गरमा गरम आली नव्हती मग हे काय? तिच्या आईचे रिपोर्ट्स आहेत आपल्याच हॉस्पिटलमधून काढलेत आणि त्याच दिवशीचे ज्या दिवशी मी ऍडमिट होतो तिथे. तुला कुठून मिळाले? मी आता गेलो होतो ना हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला. तिच्या आईचंच ऑपरेशन करून आलो. मला कळत नाही कोणी मला सांगितलं का नाही की कस्तुरी हॉस्पिटलला आली होती. मम्मी मला आज खरं काय ते कळलं पाहिजे. तुम्हाला खरं सांग. तू नाही सांगितलंस तर सिंधू सांगेल आणि तिनेही नाही सांगितलं तर कस्तुरी सांगेल. मम्मी मला आज खरं काय आणि खोटं काय हे कळलं पाहिजे. ते बघ मम्मी माझा सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास आहे म्हणून डायरेक्ट इथे घरी आलोय आणि तुझ्याशी बोलते. माझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे म्हणून विचारायला आलास कि माझ्यावर सर्वात जास्त संशय आहे म्हणून विचारायला? असं काही नाही आहे. कारण तू खरं खोटं नाही. जाब विचारायला आलायस.